नमस्कार मुलांनो या व्हिडिओमध्ये आपण भांड्यांच्या क्षमतेचा कपॅसिटी अंदाज कसा लावायचा याबद्दल समजून घेऊया इथे इतकी गर्दी का आहे अच्छा इथे गगू गेंडा आणि हत्ती पंजा लढवत आहेत वा हत्ती जिंकला सर्व प्रेक्षकांनी पुन्हा पुन्हा विचारल्यावर अप्पूने सांगितले की त्याच्या शक्तीचे रहस्य गोलू पांडाच्या डेरीचे शुद्ध दूध आहे मग काय होते सर्व दुसऱ्याच दिवशी सकाळी गोलूच्या डेरीवर वेगवेगळी भांडी घेऊन पोहोचले सर्व वेगवेगळी भांडी घेऊन आले आहेत चंदा खार पाटी आहे, घेऊन आली शेरखान बाटली घेऊन आला आहे बन्नी ससा मग भोला आणि बडबोले काका तर पूर्ण बादली घेऊन आले आहेत गोलू इतकी गर्दी पाहून आश्चर्यचकित झाला गोलूजवळ अशा प्रकारचा एक दुधाने भरलेला मोठा टब आहे गोलूने आधी चंदाकडून तिची वाटी घेतली मग त्याने त्या वाटीला टब मध्ये बुडवले आणि दूध भरून बाहेर काढले जेव्हा चंदाने विचारले की तिला दुधाचे किती पैसे द्यायचे आहेत तेव्हा गोलू विचारात पडला गोलूने पाहिले की सर्व लोकांकडे वेगवेगळी भांडी आहेत मग आता त्याला कसे समजेल की कोणाला किती दूध दिले आहे गोलू उदास झाला तेव्हाच तेथून अप्पू हत्ती जात होता अप्पूने गोलाला उदास पाहून विचारले काय झाले गोलू तुझ्या डेअरीवर तर इतकी गर्दी झाली आहे मग तू उदास का आहेस तेव्हा गोलूने त्याला आपली अडचण सांगितली अप्पू गोलूला म्हणाला हे खूप सोपे आहे तू एक पेला घेऊन ये आणि त्याला आपल्या टबात बुडवून आपल्या ग्राहकांचा भांड्यात ओत चिटका पेला दू त्या व्यक्तीच्या भांड्यात जाईल तू त्या हिशेबाने प्रतिपेला दुधाचे पैसे घे गोलून आनंदी झाला तो लगेच त्याच्या डेरीत गेला आणि एक पेला घेऊन आला त्याने चंदाची वाटी टब मध्ये ओतली मग आपला पेला टब मध्ये आधी पुडवून भरून घेतला आता गोलूने आपल्या पेल्याने चंदाची वाटी भरली गोलुने पाहिले की चंदाची वाटी अर्ध्या पेल्या दुधाने भरली त्याने चंदाकडून अर्ध्या पेला दुधाचे पैसे घेतले नंतर शेरखानची पाळी आहे गोलुने शेरखानची बाटली घेतली पुन्हा एकदा गोलूने आधी आपल्या पेल्याला दुधाच्या टबात बुडवले आणि पूर्णपणे भरून बाहेर काढले आता गोलू आपल्या पेल्याने शेरखानच्या बाटलीमध्ये दूध भरले पण हे काय शेरखानची बाटली आता ही पूर्णपणे नाही भरली गोलूने पुन्हा एकदा आपल्या पेल्याला दुधाने भरले आणि शेरखानच्या बाटलीमध्ये ओतले आता ही शेरखानची बाटली थोडी रिकामी राहिली आता गोलूने तिसऱ्यांदा आपल्या पेल्याने शेरखानच्या बाटलीमध्ये दूध ओतले आणि ह्यावेळी शेरखानची बाटली पूर्णपणे भरली अशा प्रकारे शेरखांची बाटली किती बेला दुधाने पूर्ण भरली हो तीन पेलाने मुलांनो इथे तुम्ही पाहू शकता की चंदाची वाटी अर्ध्या पेल्या दुधाने भरली आणि शेरखांची बाटली तीन पेला दुधाने भरली पण असे का झाले कारण वेगवेगळी भांडी वेगवेगळ्या दुधाच्या प्रमाणाने भरू शकतात दुसऱ्या शब्दात चंदाच्या वाटेची क्षमता कपॅसिटी अर्धा पेला आहे आणि शेरखानच्या बाटलीची क्षमता कपॅसिटी तीन पेला आहे इथे उरलेल्या लोकांची भांडी दाखवली आहेत तुम्ही अंदाज लावू शकता का कि मधे कोणत्या भांड्याला किती पेला दूध भरू शकेल शाबास मुलांनो तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे मग मध्ये एक पेलाने कमी पातेल्यात चार ते पाच पेल्याच्या मध्ये आणि बादली मधे, पंधरा ते वीस पेल्याच्या मध्ये दूध भरू शकेल गोलूने सर्व लोकांच्या भांड्यांमध्ये दूध भरले आणि सर्व लोक आनंदाने आपल्या घरी निघून गेले मुलांनो या व्हिडिओमध्ये आपण भांड्यांच्या क्षमतेचा कपॅसिटी अंदाज कसा लावायचा याबद्दल शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून याबद्दल अजून जाणून घेऊया